नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहे डॉक्टर बालासाहेब कोकण कृषी विद्यापीठमध्ये. तर माझ्या भावाचा मुलगा यश, तो इथे ॲग्री हॉर्टिकल्चरमध्ये शिक्षण घेतो आहे. तर त्यानिमित्त आम्ही इथे बघायला आलो आहे. त्याचं काहीतरी काम होतं हॉस्टेलमध्ये. तर हा पूर्ण कॅम्पस कसा आहे तो मी तुम्हाला दाखवेन. 6-8 किलोमीटर आणि हे आहे मँगो रिसर्च सेंटर. तर इथे जे जे आंब्याची आपली झाडं आहेत त्याच्यावर इथे रिसर्च होतं. तर तुम्ही इथे बघू शकता बरीचशी आंब्याची झाडं आहेत. हे COE फॉर मँगो आहे, सेंटर फॉर एक्सलन्स मँगो. तुम्ही बघू शकता इथे आंब्यांची झाड आहेत. यश, किती प्रकारचे आंबे असतील इथे? हे 2019 ह्याचं प्रुनिंग केलेलं आहे, कारण की प्रुनिंग केल्यामुळे फ्रुट्स जास्त येतात. प्रुनिंग म्हणजे छटाई टाईप एक असतं. हे आहे यस कॉलेज, कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चर. तर इथे आतमध्ये तुम्ही बघू शकता सगळे नर्सरी प्लांट्स आहेत, रिसर्च होतो इथे सगळं. ही आहे नर्सरी. यशचे क्लासरूम सॅटर्डे असल्यामुळे हे बंद आहेत, आणि सध्या कॉलेज कोरोनामुळे बंद आहे. तर आता ह्यांचं फिजिकल कॉलेज आता थोड्या दिवसांनी चालू होणार आहे, त्याच्याकडे आम्ही इथे व्हिजिट करतो आहे. हे सगळे क्लासरूम्स आहेत यशचे. जवळजवळ यशच्या माहितीप्रमाणे 300 एकरची पूर्ण एरिया आहे, कॅम्पस एरिया आहे. ॲग्री एज्युकेशनल म्युझियम. आणि या साईडला ग्राउंड आहे मोठं असं, आता दिसत नाही आहे म्हणजे हाईट वर आहे थोडं. आणि आता यशचं मगासचं जे कॉलेज झालं ते आता इथे शिफ्ट झालं आहे. तर हे आहे यशचं कॉलेज. आता कोरोनानंतर त्यांनी कॉलेज इथे शिफ्ट केलं आहे. हा कॉलेजचा परिसर.